नमस्कार इतिहास मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांना सर्वात जास्त विरोध त्यांच्या नात्यातील स्वकीय लोकांनीच म्हणजे त्यांच्या मराठा जातीतील नातेवाईकांनीच केला होता असा प्रचार सर्रासपणे केला जातो खुद्द शिवरायांच्या या सोयरे नातेवाईकांनी जवळच्या आपतांनी पाहुण्यांनी शिवरायांना विरोध केला होता का या प्रश्नाचे उत्तर अत्यंत वेगळे आणि खूपच धक्कादायक असे आहे छत्रपती शिवाजी महाराजांचे राजकुटुंब म्हणजे मातोश्री जिजाऊ साहेबांच्या सह शिवरायांच्या आठ पत्नी दोन पुत्र आणि सहा कन्या शिवरायांच्या आठ लग्न संबंधामुळे झालेले जवळचे नातेवाईक सोयरे म्हणजे शिवरायांचे सासरे मेहुणे आणि जावई यातील मेहुणे म्हणजे शिवरायांच्या पत्नीचे बंधू या सर्व मिळून बावीस नातेवाईकांच्या पैकी फक्त एक जण शिवरायांच्या विरुद्ध एकदा लढले होते पण इतर नातेवाईकांचा इतिहास असा आहे जिजाऊ आणि शिवरायांना अगदी सुरुवातीच्या काळात मदत करणारे शिवरायांचे एक सासरे आदिलशाही सैन्याविरुद्ध लढताना मारले गेले एक चुलत सासरे स्वराज्याच्या घोडदळाचे सेनापती होते एक सासरे शिवरायांच्या सख्या थोरल्या बंधूंचे रक्षण करताना धारादिर्ती पडले यांचेच नातू पुढे स्वराज्याचे सेनापती झाले शिवरायांचे एक मेवणे स्वराज्याच्या दोन लाख सैन्याचे पहिले अधिकृत सेनापती होते आणि स्वराज्यासाठी लढतानाच एका लढाईत ते धारातीर्थी पडले दुसरे मेवणे शिवरायांनी अफजल खान फाडला त्यावेळी शिवरायांचे अंगरक्षक होते तिसरे मेवणे शिवरायांचे रक्षण करताना पावनखिंडीच्या सुप्रसिद्ध लढाईत वीरगती पावले आणखी एक मेवणे स्वराज्याच्या एका महत्वाच्या प्रांताचे अधिकारी होते तर एका मेवण्यांचा जीव आणि धर्म शिवरायांनी वाचवला होता शिवरायांचे एक जाऊई स्वराज्यासाठी लढताना धारातीर्थी पडले तर दुसरे जाऊ छत्रपती शंभूराजांना मदत केली म्हणून औरंगजेबाच्या कैदेत पडून त्या कैदेतच मरण पावले शिवरायांचे एक व्याही मोगलांच्या सरदारीला लाथ मारून शिवरायांच्या स्वराज्य कार्यात सामील होऊन लढले होते हे सर्व नुसते ऐकूनच शिवरायांच्या नातेवाईकांच्या बद्दलच्या अभिमानाने त्यांच्या या अज्ञात राहिलेल्या इतिहासामुळे तुमच्या अंगावर नक्कीच काटा आला असेल आणि उलटा प्रचार करणाऱ्यांच्या विकृत मेंदूला शॉक बसला असेल एका तोंडाने शिवरायांचे गुणगान करता करता दुसऱ्या तोंडाने शिवरायांचे जवळचे नातेवाईकच शिवरायांचे खरे शत्रू होते असा प्रचार काही लोक करत असतात पण या विषारी प्रचाराचा दुतोंडी साप ठेचून त्यांचे श्राद्ध घालणारे रणांगणावरचे बाप हे शिवरायांचे हेच नातेवाईक होते आता आपण शिवरायांचे हे सर्व नातेवाईक कोण कोण होते आणि त्यांनी स्वराज्यासाठी नेमके कोणते कार्य केले ते जाणून घेऊया या भागामध्ये आपण शिवरायांच्या लग्न संबंधामुळे झालेल्या नातेवाईकांचा इतिहास पाहणार आहोत शिवरायांच्या विरुद्ध लढलेले त्यांच्या भावकीतील लोक आणि इतर मराठा घराण्यामधील सरदार यांचा सविस्तर इतिहास एका स्वतंत्र भागामध्ये सादर होईलच आणि त्यात सुद्धा जाणून बुजून खोटा विषारी प्रचार करणाऱ्यांचे पितळ उघडे पडणार आहेच आता आजच्या मुख्य विषयाला सुरुवात करूया आणि अगोदर आपण शिवरायांच्या आठ सासरेबुवांची माहिती पाहूया शिवरायांचे पहिले सासरे म्हणजे शिवपत्नी सईबाईंचे वडील मुधोजी नाईक निंबाळकर या मुधोजींच्या बहीण दीपाबाई म्हणजे शिवरायांचे आजोबा मालोजीराजे यांच्या पत्नी होत्या जिजाऊंचे वडील लखुजीराजांच्या पत्नी म्हाळसाबाई मुधोजीरावांच्या सख्या आत्या होत्या शहाजी राजांनी त्यांच्या या मामांना म्हणजेच मुधोजीरावांना आदिलशहाच्या कैदेतून सोडवले होते तर मुधोजींनी जिजाऊ आणि शिवरायांना राजांच्या पुणे भागाच्या जहागिरीचा कारभार करण्यामध्ये मोठी मदत केलेली होती फलटण जहागिरीचे अधिपती असलेले मुधोजीराव आदिलशहाला न जुमानता कारभार करीत असत यामुळे आदिलशहाने विरुद्ध सैन्य पाठवले या सैन्याशी लढताना इसवी सन सोळाशे चव्वेचाळीस साली लोनंदजवळच्या भोळी या गावाजवळ मुधोजीराव रणांगणावर लढताना धारातीर्थी पडले मुधोजीरावांची समाधी फलटण येथे आहे शिवरायांचे दुसरे सासरे म्हणजे शिवपत्नी सोयराबाईंचे वडील संभाजी मोहिते हे मोहिते घराणे कराड जवळच्या तळबीड गावचे होते एका युद्धात संभाजी मोहितेंनी शहाजी राजांना मोठी मदत केली होती तर तळबीडची देशमुखी मोहित्यांना मिळण्यात शहाजी राजांचा फार मोठा सहभाग होता संभाजी मोहित्यांच्या बहीण तुकाबाई यांचा विवाह शहाजी महाराजांशी झाला होता शिवरायांनी सुप्याचे ठाणे छापा करून हस्तगत केले तेव्हा राजांतर्फे तेथील कारभार पाहणारे संभाजी मोहिते हे बेंगलोरला शहाजी राजांच्याकडे निघून गेले त्यांच्या निधनाची तारीख अजून अज्ञात आहे तळबिडकर मोहितेंच्या वंशावळीनुसार या संभाजी मोहितेंचे पुत्र म्हणजेच मराठ्यांच्या इतिहासातील प्रसिद्ध सेनापती हंबीरराव मोहिते शिवरायांच्या तिसऱ्या पत्नी पुतळाबाई या पालकर घराण्यातील होत्या त्यांच्या वडिलांचे म्हणजेच शिवरायांच्या सासऱ्यांचे नाव अजून अज्ञात आहे पारंपरिक माहितीनुसार स्वराज्याचे सरनोबत नेताजी पालकर हे पुतळाबाईंचे काका होते हे पालकर घराणे मूळचे साताऱ्याजवळच्या खंडोबाच्या पाली या गावचे होते म्हणजे नेताजी पालकर हे शिवरायांचे चुलत सासरे होते शिवरायांच्या स्वराज्यात नेताजींनी केलेल्या जबरदस्त पराक्रमामुळे त्यांना आपल्या इतिहासात प्रति शिवाजी या नावाने देखील ओळखले जाते शिवरायांच्या चौथ्या पत्नींचे म्हणजेच सगुणाबाईंचे वडील कान्होजी शिर्के हे होते फार पूर्वीच्या काळापासून कोकणातील विशाळगड ते रायगड या भागाचे हे शिरके घराणे वतनदार अधिकारी होते शृंगारपूर हे शिरकेंचे वास्तव्याचे गाव होते सगुणाबाईंचे वडील कान्होजी शिर्के यांचे निधन केव्हा झाले ही माहिती अजून उपलब्ध नाही शिवरायांच्या पाचव्या पत्नी लक्ष्मीबाई या विचारे घराण्यातील होत्या त्यांच्या वडिलांचे नाव विचारे घराणे कुठले आणि या घराण्यातील शिवकालीन व्यक्तींविषयी अजून काहीही माहिती प्रकाशात आलेली नाही शिवरायांच्या सहाव्या पत्नी सकवारबाई या गायकवाड घराण्यातील होत्या सकवारबाईंच्या वडिलांच्या बद्दल म्हणजेच शिवरायांच्या गायकवाड घराण्यातील या सासऱ्यांबद्दल सध्या जास्त माहिती उपलब्ध नाही गायकवाड घराण्याच्या जुन्नर जवळच्या नेतवडचे गायकवाड आणि पुण्याजवळच्या मुंढव्याचे गायकवाड अशा दोन शिवकालीन आणि महत्वाच्या शाखा आहेत शिवरायांची सासूरवाडी असलेल्या गायकवाड घराण्याच्या इतिहासावर सध्या गायकवाड मंडळींचे संशोधन चालू आहे सिंधखेडच्या जाधवराव घराण्यातील संताजी जाधवराव हे शिवरायांचे सातवे सासरे होते संताजीरावांच्या कन्या काशीबाई या शिवरायांच्या पत्नी होत्या संताजीराव हे राजमाता जिजाऊंचे बंधू अचलोजी यांचे पुत्र म्हणजेच लखुजी जाधवरावांचे नातू होते सोळाशे पंचावन्न साली शिवरायांचे थोरले बंधू संभाजीराजे हे कर्नाटकातील कनकगिरी येथे झालेल्या लढाईत धरातीर्थी पडले याच लढाईत संभाजीराजांसोबत लढणारे संताजीराव सुद्धा वीरगती पावले मराठ्यांच्या इतिहासातील प्रसिद्ध सेनापती धनाजी जाधव हे संताजी जाधवरावांचे नातू होते शिवरायांच्या आठव्या पत्नी गुणवंताबाई या इंगळे घराण्यातील होत्या बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यातील करवंड हे इंगळ्यांचे मूळ गाव आहे आणि शिवाजी इंगळे हे गुणवंताबाई यांचे वडील होते अशी माहिती उपलब्ध आहे स्वराज्याच्या पहिल्याच लढाईत म्हणजे शिरवळच्या लढाईत शिवाजी इंगळेंनी एकट्यानेच पंचवीस शत्रू सैनिक ठार केले होते यानंतर लगेचच झालेल्या बेलसरच्या लढाईत स्वराज्याच्या सैन्यातून आदिलशाही सैन्याविरुद्ध लढताना शिवाजी इंगळे धारातीर्थी पडले स्वराज्यासाठी लढताना आपले प्राण अर्पण करणारे हे शिवरायांचे एकमेव सासरे आहेत शिवाजी इंगळे यांची समाधी वाळुंज या गावी आहेत शिवरायांच्या सासऱ्यांपैकी मुदोजी निंबाळकर संताजी जाधवराव आणि शिवाजी इंगळे या तीन सासऱ्यांची शौर्य गाथा आणि त्यांची समाधी स्थळे याची सविस्तर माहिती देणारे व्हिडिओ आपल्या या चॅनलवर आहेत ही होती शिवरायांच्या आठ सासरे बुवांची माहिती आता आपण पन... शिवरायांच्या मेहण्यांचा इतिहास पाहूया शिवरायांचे पहिले मेवणे बजाजी निंबाळकर सोळाशे अठ्ठेचाळीस सालच्या पुरंदरच्या लढाईत म्हणजे पहिल्या लढाईत आदिलशाही सैन्यातून शिवरायांच्या सैन्याविरुद्ध एकदा लढले होते याच बजाजी निंबाळकरांचा पुढचा इतिहास तसेच शिवरायांच्या इतरही मेहुण्यांचा इतिहास आता आपण पाहूया बजाजी नाईक निंबाळकर सोळाशे चव्वेचाळीस साली फलटण जहागिरीचे प्रमुख झालेले बजाजी हे आदिलशाहीत सरदार होते अफजल खानाने सोळाशे एकोणसाठ साली बजाजींना कैद केले व त्यांची सुनता करून ठार मारण्याची धमकी त्यांना दिली होती यावेळी शिवरायांनी खानाच्याच सैन्यातील मातब्बर सरदारांना मध्यस्थी करायला लावून बजाजींची या प्राण संकटातून आणि धर्म परिवर्तनाच्या धोक्यातून सुखरूप सुटका केली होती बजाजी निंबाळकर सोळाशे शहात्तर साली निधन पावले त्यांची समाधी फलटण येथे आहे बजाजी निंबाळकर यांची सविस्तर माहिती देणारे व्हिडिओ आपल्या या चॅनेलवर आहेत ते तुम्ही जरूर पाहावेत याच बजाजी निंबाळकरांचे पुतणे सिधोजीराव निंबाळकर हे शिवरायांचे प्राणरक्षण करताना धारादिर्दी पडलेले शिवरायांच्या कारकिर्दीतील शेवटचे वीर आहेत या सिदोजीराव निंबाळकरांची शौर्यगाथा आपल्या चॅनेलवरील एका भागात पुराव्यानिशी सविस्तर मांडलेली आहे सेनापती हंबीरराव मोहिते सेनापती प्रतापराव गुजर यांच्या वीरमृत्यूनंतर शिवरायांनी हंबीररावांना सेनापती पद दिले हंबीररावांचे मूळ नाव असे होते शिवरायांच्या राज्याभिषेकावेळी शिवस्वराज्याच्या एक लाख घोडदळ आणि एक लाख पायदळ अशा दोन लाख सैन्याचे हंबीरराव अधिकृत प्रमुख सेनापती झाले शिवरायांच्या कारकिर्दीत कोप्पलच्या मियाना बंधूंचा केलेला पराभव शंभूराजांच्या कारकिर्दीत पुराणपुरावरील झडप व अमाप संपत्तीची लूट कल्याणला मोगलांना दिलेला तडाखा अशा अनेक पराक्रमी आणि विजयी मोहिमा हंबीररावांनी गाजविल्या मोगलांच्या सैन्याविरुद्ध लढतानाच वाईजवळ मोगली सरदार सरजाखानाशी झालेल्या लढाईत हंबीरराव मोहिते गोळा लागून रणांगणावर वीरगती पावले तळबीडकर मोहिते घराण्यातील माहितीनुसार हंबीरराव हे तळबीड या गावचे होते ते शिवरायांच्या पत्नी सोयराबाई यांचे बंधू होते सेनापती हंबीररावांचा मृत्यू सोळाशे सत्याऐंशी साली झाला त्यांची समाधी कराड जवळच्या तळबीड या गावी आहे पिलाजी शिर्के विशाळगड ते रायगड हा भाग शिवकाळापूर्वी शिरकेंचा होता नंतर रायगड भाग मोरेंनी काबीज केला तर संगमेश्वर भाग सुरवेंनी काबीज केला कोकण मोहिमेत शिवरायांनी सूर्यराव सुर्वेंचा पराभव करून दाभोळ संगमेश्वरचा भाग जिंकला शिवरायांनी पिलाजी शिर्केना या भागाचा कारभार पाहण्यासाठी नेमले होते कोकणातील कुडाळ भाग जिंकण्याच्या शिवरायांच्या मोहिमेत पिलाजी शिर्के सामील होते पिलाजींच्या बहीण सगुनाबाई या शिवरायांच्या पत्नी होत्या पिलाजींच्या कन्या जीवूबाई म्हणजेच छत्रपती संभाजी महाराजांच्या पत्नी महाराणी येसुबाई साहेब पिलाजींचा मृत्यू सोळाशे अठ्याहत्तर साली झाला त्यांचे समाधी स्थळ अजून उजेडात आलेले नाही कृष्णाजी गायकवाड प्रतापगडाजवळ शिवराय आणि अफजल खान यांच्या भेटीवेळी कृष्णाजी गायकवाड शिवरायांच्या दहा अंगरक्षकांमधील एक होते खाणाला भेटण्यापूर्वी शिवरायांना अंगात चिलकत घालावे असा सल्ला कृष्णाजींनी दिला होता छत्रपती शिवराय छत्रपती शंभूराजे छत्रपती राजाराम महाराज यांच्या काळात कृष्णाजींनी स्वराज्य कार्य केले छत्रपती पुत्र शाहू महाराज हे वर्षे औरंगजेबाच्या कैदेत होते या काळात शाहू महाराजांची सेवा करण्यासोबतच मोगलांच्या छावणीत हेरगिरी करणे आणि मराठ्यांच्या निरोपांची आपापसात देवाणघेवाण करणे अशी महत्वाची कामे कृष्णाजी केली होती शिवरायांच्या पत्नी सकवारबाई यांचे कृष्णाजी गायकवाड हे बंधू होते असे सध्या गायकवाड मंडळी करीत असलेल्या संशोधनातून समोर येत आहे कृष्णाजींचा मृत्यू केव्हा झाला आणि त्यांची समाधी कुठे आहे याबद्दलची माहिती मात्र अजून प्रकाशात यायची आहे शंभूसिंह जाधवराव शंभूसिंह जाधवराव हे राजमाता जिजाऊंच्या बंधूंचे म्हणजेच आचलोजी जाधवरावांचे नातू होते पावनखिंडीत झालेल्या सुप्रसिद्ध रणसंग्रामात हे शंभूसिंग शिवरायांच्या रक्षणासाठी लढताना धराधीरती पडले यांचे वडील संताजी जाधवराव शिवरायांचे थोरले बंधू संभाजीराजे यांच्यासोबत लढताना वीरगती पावले होते जिजाऊंच्या संभाजीराजे आणि शिवराय या दोन पुत्रांसाठी संताजी व शंभूसिंह जाधवराव या पिता पुत्रांनी त्यांचे प्राण खर्चले हा आपल्या इतिहासातील एक दुर्मिळ आणि विलक्षण असा योगायोग आहे शंभूसिंह जाधवरावांची शौर्य मांडणारा व्हिडिओ आपल्या या चॅनेलवर आहे शंभूसिंह हे शिवरायांच्या पत्नी काशीबाई यांचे बंधू होते तेरा जुलै सोळाशे साठ रोजी ते पावनखिंडीत वीरगती पावले त्यांचे समाधी स्थळ मात्र अजून अज्ञात आहे मराठ्यांच्या इतिहासातील प्रसिद्ध सेनापती धनाजी जाधवराव हे याच शंभूसिंहांचे पुत्र होते पालकर विचारे आणि इंगळे या घराण्यातील शिवरायांच्या मेवण्यांच्या बद्दल मात्र सध्या काहीही माहिती उपलब्ध नाही आता आपण शिवरायांचे जावई जावईबापू कोण कोण होते आणि त्यांचा इतिहास काय आहे ते पाहूया महादजी नाईक निंबाळकर शिवरायांच्या थोरल्या कन्या सखुबाई यांचा विवाह फलटणच्या महादजी निंबाळकर यांच्याशी झाला होता हे महादजी म्हणजे बजाजी निंबाळकरांचे पुत्र होते बजाजींच्या बहीण होत्या सईबाई साहेब अर्थात शिवरायांनी सखुबाईंचा विवाह त्यांचे मेहुने बजाजी निंबाळकर यांच्या पुत्राशी केला होता शिवरायांचे थोरले जावई महादजी प्रथम विजापूरच्या आदिलशाहीत आणि नंतर सोळाशे मध्ये आदिलशाही औरंगजेबाने नष्ट केल्यावर मोगलांच्या सैन्यात सरदार होते या महादजींना औरंगजेबाने ते गुप्तपणे छत्रपती संभाजी महाराजांना मदत करीत होते म्हणून ग्वाल्हेरच्या किल्ल्यात कैदेत के ठेवले या ग्वाल्हेरच्या किल्ल्यात औरंगजेबाच्या कैदेतच सोळाशे एकोणनव्वद नंतर महादजींचा मृत्यू झाला त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्नी सखुबाई फलटण येथे सती गेल्या अचलोजी जाधवराव हो शिवरायांच्या कन्या रानुबाई यांचा विवाह सिंदखेड राजाच्या लखुजी जाधवरावांच्या वंशातील अचलोजी जाधवराव यांच्याशी झाला होता अचलोजी हे लखुजी जाधवरावांचे पुत्र दत्ताजीराव यांचे नातू आणि ठाकूरजी जाधवराव यांचे पुत्र होते म्हणजेच ते जिजाऊंच्या बंधूंचे नातू होते अचलोजींचे वडील ठाकूरजी जाधवराव हे आदिलशाही सोडून अफजल खानाला शिवरायांनी मारल्यानंतर शिवरायांना सामील झाले होते स्वराज्यातील दोन मोठ्या आणि महत्वाच्या लढायात ठाकूरजी शिवरायांच्या सैन्यातून लढले पुढे शिवरायांच्याच आज्ञेवरून ते मोगलांच्या नोकरीत गेले अचलोजी जाधवराव यांचे चरित्र त्याचबरोबर त्यांचा मृत्यू केव्हा व कुठे झाला आणि त्यांचे समाधी स्थळ कुठे आहे का ही माहिती अजून प्रकाशात आलेली नाही राजे महाडिक शिवरायांच्या तिसऱ्या कन्या अंबिकाबाई यांचा विवाह हरजीराजे महाडिक यांच्याशी सोळाशे अडुसष्ट साली झाला राजांकडे असलेल्या परसोजी महाडिक यांचे हरजीराजे हे पुत्र होते हे कोकणातील महाडचे देशमुख होते शिवरायांनी सोळाशे सत्यात्तर अठ्याहत्तरच्या दक्षिण भारत मोहिमेत फार मोठा भूप्रदेश जिंकून स्वराज्यात सामील केलेला होता पराक्रमी हरजी राजांच्या कर्तबगारीमुळेच शिवरायांनी हरजीराजांना या भागावर प्रमुख नेमले होते शिवरायांच्या निधनानंतर हरजीराजांनी छत्रपती शंभूराजे व त्यानंतर छत्रपती राजाराम महाराज यांच्या कारकिर्दीत दक्षिण भारतातील या या मराठा कारभार सुभेदार नात्याने पाहिला होता तामिळनाडूतील जिंजी किल्ल्याला मोगलांचा वेढा पडला या वेड्यामध्ये छत्रपती राजाराम महाराज अडकले होते या किल्ल्यावर मोगलांनी जेव्हा जोरदार हल्ला चढवला त्यावेळी झालेल्या लढाईत सोळाशे चौऱ्याण्णव साली तोफेचा गोळा लागून राजे महाडिक जिंजी येथे धारातीर्थी पडले शंभूराजांच्या कन्या भवानीबाई यांचा विवाह हरजीराजांचे पुत्र शंकरराजी राजे यांच्याशी झाला होता हरजीराजे महाडिक यांची समाधी अजून प्रकाशात यायची आहे विसाजीराव शिवरायांच्या पत्नी सोयराबाई यांना दीपाबाई नावाच्या कन्या होत्या या दीपाबाईंचा विवाह विसाजीराव या नावाच्या सरदारांशी झाला होता पण या विसाजीरावांचे आडनाव गाव चरित्र मृत्यू आणि समाधी स्थळ याबद्दल काहीही माहिती सध्या उपलब्ध नाही जानोजी पालकर शिवरायांच्या राणी सकवारबाईंच्या पोटी कमळजाबाई या कन्या जन्माला आल्या या कमळजाबाईंचा विवाह जानोजी पालकर यांच्याशी झाला होता हे जानोजी नेताजी पालकरांच्या घराण्यातीलच होते ते बहुतेक नेताजींचे पुतणे होते यांची याहून जास्त माहिती सध्या उपलब्ध नाही शिवरायांच्या एक पत्नी पुतळाबाई या पालकर घराण्यातीलच होत्या जानोजी पालकरांचे मूळ वास्तव्याचे गाव स्वराज्य कार्य मृत्यू व समाधीस्थळ अजून अज्ञात आहे गणोजी शिर्के शिवरायांच्या एक पत्नी सगुणाबाई या शिर्के घराण्यातील होत्या शृंगारपूरचे पिलाजी शिर्के यांच्या त्या बहीण होत्या या सगुणाबाईंच्या कन्या राजकुमारबाई यांचा विवाह पिलाजींचे पुत्र गणोजी शिर्के यांच्याशी झाला होता छत्रपती शंभूराजांच्या कारकिर्दीत गनोजी शिर्के मोगलांना सामील झाले होते छत्रपती संभाजी महाराज औरंगजेबाच्या मोगली सैन्याच्या हाती सापडून कैद झाले त्या घटनेमागे गणोजी शिर्केचा काही हात होता की नव्हता यावर सविस्तर पुराव्यानिशी व्हिडिओ आपल्या या चॅनेलवर येणारच आहे त्यामध्ये या घटनेचे चित्र स्पष्ट होईल पुढे जिंजीला मोगलांच्या वेड्यात अडकलेल्या छत्रपती राजाराम महाराजांना या वेड्यातून सुटण्यासाठी गणोजी शिर्के यांनीच मदत केली होती यानंतर लगेचच गणोजी शिर्केंना मोगलांनी कैद केले गनोजी शिर्केंचा मृत्यू केव्हा झाला व त्यांचे समाधी स्थळ कुठे आहे याविषयी सध्या काहीही माहिती उपलब्ध नाही खुद्द छत्रपती शिवरायांचे निकटचे आप्त असलेली ही घराणी म्हणजे निंबाळकर मोहिते पालकर विचारे शिर्के गायकवाड जाधवराव इंगळे महाडिक आणि विसाजीराव यातच छत्रपती राजाराम महाराजांच्या पत्नी सेनापती प्रतापराव गुजरांच्या कन्या असल्याने गुजर घराण्याचाही शिवरायांच्या जवळच्या स्वऱ्यांमध्ये समावेश होतो या सर्व नाते संबंधातून एक बाब ठळकपणे समोर येते ती म्हणजे तब्बल अकरा मराठा घराणी खुद्द शिवरायांच्या आप्तसंबंधामध्ये होती व ती स्वराज्याशी जोडली गेली होती या सर्व अकरा घराण्यांनी शिवरायांच्या स्वराज्यात आणि पुढे मराठा साम्राज्यात फार महत्वाची अशी स्वराज्य सेवा केलेली आहे शिवरायांचे एक सासरे दोन मेहुने आणि एक जावई तर प्रत्यक्ष स्वराज्यासाठी लढताना रणांगणावर वीरगती पावलेल्या आहेत मित्रांनो शिवरायांचे जवळचे नातेवाईकच त्यांचे शत्रू होते हा खोटा प्रचार खोडून काढणारा आणि नेमके त्या उलट या नातेवाईकांचे बहुमोल स्वराज्य कार्य मांडणारा हा भाग तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये जरूर सांगा या भागातील माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांना आणि परिचितांना या व्हिडिओची लिंक जरूर शेअर करा व्हिडिओ लाईक करा तसेच तुम्ही अजून आपले हे मराठेशाही प्रवीण भोसले युट्यूब चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर आवर्जून सब्सक्राइब करा पुन्हा भेटूयाच पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत जय शिवराय जय महाराष्ट्र धर्म